नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू अठरा जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्यात जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यावर तीव्र निदर्शने करत राज्य सरकारचा निषेध केला घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो असा फलक हाती घेऊन विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारचा निषेध केला यावेळी घटनाबाह्य सरकारचा धिक्कार असो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शरद पवार गटाचे आमदार उपस्थित नव्हते त्यामुळे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर सतरा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा काल रात्री उशिरा शिंदे आणि फडणवीस यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा तासभर बैठक सुरू होती अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध विषया विषयांवर ही बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राष्ट्रवादीचा एक गट फुटून सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची माहिती मिळाली होती अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचबरोबर त्यांच्यासोबत नऊ आमदारांनासुद्धा त्यांनी मंत्रिपदाची शपथ दिली दोन दिवसांपूर्वी मंत्र्यांना खातीवाटप करण्यात आली तेव्हापासून शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना आणि बारसू रिफायनरी विरोधी राज्यव्यापी लढा समिती आज आझाद मैदानावर बारसू विरोधात आंदोलन करणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी सगळ्या पक्षांनी सुरू केली आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्लीत एन डी एच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र सुद्धा उपस्थित राहणार रा आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विरोधकांच्या दुसऱ्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे बंगळुरूमधील ताज वेस्ट यंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही दोन दिवसीय बैठक सुरू आहे या बैठकीनंतर विरोधी पक्षाची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे सभागृहाचं कामकाज सुरू होण्याच्या आधीच विधानभवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करण्यात येणार आहे त्याचबरोबर काँग्रेसकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी नावंही जाहीर केल्या जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेअरच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विकास कामाचे लोकार्पण करणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ब्रुजभूषण सिंह यांच्या आरोपांवर सुनावणी सहा पैलवान महिलांच्या लैंगिक छळ केल्या प्रकरणातील आरोपी ब्रुजभूषण सिंह यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा ड्रग्ज प्रकरणातील जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी